नमस्कार, श्री स्वामी समर्थ चंद्रकांत मिस्त्री यूट्यूब चॅनलच्या एका नवीन भागात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आज आपण स्वामी समर्थांचा पालघर येथील मठ पाहणार आहोत. हा मठ पालघर रेल्वे स्टेशनपासून साधारण 1 किलोमीटर अंतरावर आहे. चालत गेल्यास आपल्याला साधारण 20 ते 25 मिनटं लागतात आणि तिथून रिक्षाने पण जाण्याची सोय आहे. रिक्षा उपलब्ध आहेत रेल्वे स्टेशनच्या बाहेर. तर चला, आज आपण श्री स्वामी समर्थांचा पालघर येथील मठ पाहणार आहोत. हा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं लाल बटन दाबायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थांचा पालघर येथील मठ पाहूया. मुंबई अहमदाबाद हायवेवर पालघर हे प्रमुख जिल्ह्याचे शहर लागते. केवला बीच, शिरगाव किल्ला आणि तारापूर किल्ला असे आणि इतर अशी विविध पर्यटन स्थळे या जिल्ह्यात आहेत. मुंबईहून पश्चिम रेल्वे लोकलने आपल्याला पालघरला जाता येते. पालघर रेल्वे स्थानकाच्या बाहेरच रिक्षा स्टँड आहे. येथून आपल्याला पालघर माहीम रोडवर असलेल्या या मठात जाता येते किंवा चालत गेल्यास 20 मिनिटे लागतात. अगदी सरळ रस्ता आहे. रस्त्याजवळच मठाचा भव्य परिसर आणि वास्तू आहे. मठाच्या प्रवेशद्वारापाशी हात पाय धुण्याची सोय आहे. बाजूला चप्पल स्टँड असून पूजा साहित्य मिळण्याचं दुकान आहे. दुकानात स्वामींच्या प्रतिमा, मूर्ती, ग्रंथ, उदबत्त्या तसेच इतर साहित्य इत्यादी उपलब्ध आहे. त्याच्या शेजारी फुलहाराचे दुकान सुद्धा आहे. Thank you.
मठाच्या परिसरात शिरताच डाव्या बाजूस मोठा सभामंडप आपल्या पाहण्यात येतो. मठात होणारे उत्सव उपक्रम या सभामंडपात होतात. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. प्रवेशद्वाराकडून मठात जाताना हा जो भव्य मार्ग दिसतो तेथे भाविक उत्सवावेळी महाप्रसाद ग्रहण करायला बसतात. पुढे गेल्यावर आपल्याला मठाची सुंदर वास्तू नजरेत भरते. लांबूनच स्वामी महाराजांची मनमोहक मूर्ती आपल्याला स्वतःकडे आकर्षून घेते. या मठाचे संस्थापक श्री सुरेशजी ढिकर यांनी स्वतःच्या जागेत स्वखर्चाने या मठाची वास्तू उभारली आहे असे त्यांच्याकडून समजते. भाविकांच्या आर्थिक सहकार्याने मठातील तसेच मठ परिसरातील इतर कामे करण्यात आलेली आहेत. मठातील स्वामी महाराजांची मूर्ती राजस्थान येथे घडविली गेली. मठाशेजारीच श्री सुरेशजी ढिकर यांचे घर आणि मठाचे कार्यालय आहे. मठाची ट्रस्ट असून या ट्रस्ट मार्फत मठाचा कार्यभार सांभाळला जातो. सुरेशजी यांनी जोपासलेले हे वटवृक्ष स्थान असून ते अत्यंत पूजनीय आहे. या मठाच्या दारात संगमरवरी दगडाचे दोन पांढरे शुभ्र हत्ती जणू काही भाविकांच्या स्वागतालाच उभे आहे. सुंदर नक्षीकाम केलेले भव्य अशा दरवाजातून आपण मठात प्रवेश करतो.
मठाची वास्तू रचना चौकोनी असून मुख्य गाभायात स्वामी महाराजांची मूर्ती आहे आणि मागे गुरुदत्त महाराजांची तस्बीर आहे. गाभायाच्या एका बाजूस गणपती बाप्पा विराजमान असून दुसऱ्या बाजूस चिरंजीवी बजरंगबलींची मूर्ती आहे. भाविकांना गाभाया भोवती प्रदक्षिणा घालण्यास मार्गिका आहे. मठात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी झाली. मठाचा प्रथम वर्धापन दिन तिथीनुसार यंदा धुमधडाक्यात झाला. यानिमित्त संस्थेने स्वामी महाराजांचा पालखी सोहळा आयोजित केलेला. त्यात हजारो भक्तांनी सहभाग घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला होता. स्वामींचा प्रकट दिन सोहळा, स्वामींची पुण्यतिथी, गुरु पौर्णिमा आणि दत्त जयंती सोहळा मठात साजरा केला जातो. या मठात नित्यनेमाने पहाटे 5:15 काकड आरती, स्वामींचा अभिषेक, सकाळी 7:15 आरती, दुपारी 12:00 स्वामींना नैवेद्य अर्पण आणि आरती, संध्याकाळी 7:00 आरती, तसेच 8:00 उपासना आणि गजर, त्यानंतर रात्री 9:00 शेजारती होते. या दरम्यान दर्शनासाठी मठ उघडा असतो. उपस्थित प्रत्येक भाविकांच्या हस्ते आरती केली जाते हे या मठाचे विशेष आकर्षण आहे.
आरती संपल्यावर स्वामींना अर्पण केलेला नैवेद्य भाविकांना प्रसाद म्हणून वाटला जातो. भक्त मंडळी स्वामींचे दर्शन घेऊन मठाच्या मागे असलेल्या औदुंबराचे दर्शन घेतात आणि सभामंडपात असणाऱ्या पिंपळ वृक्षाला मनोभावे प्रदीक्षिणा घालतात. मित्रांनो, तुम्ही सुद्धा या पालघरच्या मठात स्वामींच्या दर्शनाला जरूर या. नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.